नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीमधील गटात न बसणारा शब्द हा भाग पाहणार आहे। भाषेमध्ये यावर आधारित गटात न बसणारा शब्द ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। गटात न बसणारा शब्द ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला चार किंवा पाच शब्द दिले जातील। जर चार शब्द दिलेले असेल तर चारपैकी तीन शब्दामध्ये कोणता तरी संबंध असेल आणि एक शब्द हा वेगळा असेल। जसे तीन शब्द हे एकाच अर्थाचे असेल आणि एक शब्द हा वेगळ्या अर्थाचा असू शकतो, किंवा या अगोदरच्या भागामध्ये आपण शब्दांच्या जाती पाहिलेल्या आहे, शब्दांच्या आठ जातीमधील तीन शब्द हे नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, क्रिया विशेषण अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असेल, उभयान्वयी अव्यय असेल किंवा केवल प्रयोगी अव्यय असेल आणि एक शब्द हा वेगळा असेल, किंवा यांच्या उपप्रकारामधील सुद्धा हे शब्द असू शकतात, किंवा तीन शब्द हे एक वचन असेल, एक शब्द हा अनेक वचन असू शकतो, अशा प्रकारचा सुद्धा संबंध यामध्ये असेल, किंवा तीन शब्द हे पुल्लिंगी असेल, एक शब्द स्त्रीलिंगी असू शकतो, असा कोणता तरी संबंध या तीन शब्दामध्ये दिलेला असतो आणि एक शब्द हा वेगळा असेल। आता आपण गटात न बसणारे शब्द पाहू। त्यामधील पहिला शब्द पहा, जांभळा, जांभूळ, लाल, शेंद्री, पिवळा। या ठिकाणी पाच शब्द दिलेले आहे, तर पाच मधील चार शब्दामध्ये काहीतरी संबंध आहे आणि एक शब्द हा वेगळा आहे, तोच आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर यामध्ये पहा, जांभळा, जांभूळ, लाल, शेंद्री, पिवळा, यापैकी जांभळा, लाल, शेंद्री आणि पिवळा हे चार शब्द रंग आहेत आणि त्यापैकी जांभूळ हा शब्द एका वस्तूचे नाव आहे आणि त्यामुळे जांभूळ हा शब्द वेगळा आहे। दुसरं उदाहरण पहा, झाड, वड, पिंपळ, माड, फणस, या पाच शब्दापैकी चार शब्द पहा, वड, पिंपळ, माड आणि फणस हे चार शब्द विशेष नाम आहे, तर यापैकी झाड हा शब्द सामान्य नाम आहे आणि म्हणून गटात न बसणारा या ठिकाणी शब्द आहे झाड। त्यानंतर पुढचे शब्द पहा, आई, वडील, बहीण, बायको, कन्या, यापैकी आई, वडील, बहीण, बायको, कन्या या पाच शब्दापैकी एक शब्द हा वेगळा आहे, तो म्हणजे वडील, कारण आई, बहीण, बायको आणि कन्या हे चार शब्द स्त्रीलिंगी आहे, तर यापैकी वडील हा शब्द पुल्लिंगी आहे। पुढचं वाक्य पहा, मन, तन, चित्त, जिवार, अंतकरण, यापैकी तन हा शब्द वेगळा आहे, कारण मन, चित्त, जिवार, अंतकरण या चारही शब्दाचे अर्थ मन असा होते आणि तन म्हणजे शरीर। पुढचा शब्द आहे विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय, या चारपैकी गटात न बसणारा शब्द आहे म्हणजे विनोद, कारण नवल, आश्चर्य, विस्मय या तीनही शब्दाचा अर्थ आश्चर्य असाच होतो आणि विनोद हा शब्द यापैकी गटात न बसणारा आहे। पुढचे शब्द पहा, प्रख्यात, प्रज्ञा,
नामांकित, प्रसिद्ध। यापैकी प्रज्ञा हा शब्द गटात न बसणारा आहे, कारण प्रज्ञा या शब्दाचा अर्थ होते हुशार। कपाळ, ललाट, हाल आणि हस्त यापैकी गटात न बसणारा शब्द आहे हस्त। कपाळ, ललाट आणि भाल या शब्दाचा अर्थ कपाळ असाच होतो आणि हस्त या शब्दाचा अर्थ होतो हात। संपत्ती, संपदा, कांता, दौलत यापैकी संपत्ती, संपदा आणि दौलत या शब्दाचा अर्थ संपत्ती किंवा धन असा होतो। तर यापैकी गटात न शब्दाला न बसणारा शब्द आहे तो म्हणजे कांता, कारण कांता या शब्दाचा अर्थ होते स्त्री किंवा सुंदर स्त्री किंवा पत्नी असं आपल्याला म्हणता येईल। पुढचे शब्द पहा, कोकिळ, पोपट, गाय, कावळा, मोर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे गाय, कारण या ठिकाणी कोकिळ, पोपट, कावळा आणि मोर हे सर्व उडणारे पक्षी आहे। यापैकी गाय हा गटात न बसणारा शब्द आहे। चेंडू, खेळणी, बाहुली, भिंगरी आणि भोरे यापैकी गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे खेळणे, कारण या ठिकाणी चेंडू, बाहुली, भिंगरी, भोरे हे सर्व खेळायच्या वस्तू आहेत, तर खेळणे हा एक खेळ आहे। किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल चेंडू, बाहुली, भिंगरी आणि भोरे हे सर्व नाम आहे आणि खेळणे हे एक क्रियापद आहे। खिडकी, दरवाजा, घर, जिना, पायऱ्या यापैकी गटात न शब्द असणारा शब्द आहे घर, कारण घर या सर्व गोष्टींनी मिळून बनते, खिडकी, दरवाजा, जिना आणि पायऱ्या। पाणी, जलद, तोय, उदक, नीर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे जलद, कारण पाणी, तोय, उदक आणि नीर या चारही शब्दाचा अर्थ पाणी असाच होतो आणि जलद म्हणजे जोराने। पुढचे शब्द पहा, कावळा, चिमणी, कबूतर, ससा, गरुड यापैकी गटात न बसणारा शब्द आहे ससा, कारण इतर सर्व पक्षी हे उडणारे आहेत। अजिंठा, शाळा, वर्ग, शिक्षक, विद्यार्थी यापैकी गटात न बसणारा शब्द आहे अजिंठा, कारण शाळा, वर्ग, शिक्षक, विद्यार्थी हे सर्व शाळा आणि शाळेशी संबंधित घटक आहेत। पृथ्वी, अवनी, जमीन, वसुंधरा, रसा तर यापैकी जो वेगळा शब्द आहे तो म्हणजे जमीन। तम, तिमीर, समर, काळोख, अंधार यापैकी गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे समर, कारण समर या शब्दाचा अर्थ होते युद्ध। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सहावा यापैकी गटात न बसणारा शब्द आहे सहावा, कारण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे सर्व शब्द क्रमाने दिलेले आहे, यापैकी क्रमाने न दिलेला शब्द आहे सहावा, म्हणून सहावा हा शब्द गटात न बसणारा आहे। चंदेरी, रुपेरी, सोनेरी, माधुरी, पांढरी यापैकी माधुरी हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे, कारण माधुरी हे एक स्त्रीलिंगी शब्द आहे किंवा एखाद्या मुलीचं नाव आहे असं आपल्याला म्हणता येईल। उजेड, तेज, प्रकाश, आभा आणि आकाश यापैकी गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे आकाश, इतर सर्व शब्दाचा अर्थ प्रकाश असाच होतो। श्रवण, वाचन, कानन, लेखन, संभाषण यापैकी गटात न बसणारा शब्द आहे कानन। श्रवण, वाचन, लेखन, संभाषण ही सर्व कौशल्य आहेत आणि यापैकी कानन हा शब्द गटात न बसणारा आहे, कारण
कानन या शब्दाचा अर्थ जंगल। ऐट, डोल, रुबाब, चैन यापैकी गटात न बसणारा शब्द आहे चैन। वाघीन, सिंहीन, लांडोर, घोडी यापैकी गटात न बसणारा शब्द आहे लांडोर, कारण वाघीन, सिंहीन, घोडी हे सर्व स्त्रीलिंगी शब्द आहेत, तर लांडोर हा पुल्लिंगी शब्द आहे। तो, त्याचा, नी, आमचा यापैकी तो, त्याचा, आमचा हे सर्व सर्वनाम आहेत। संभाषण, भाषण, चर्चा, संवाद यापैकी गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे भाषण।